ही गोष्ट दोन मित्रांची आहे जे प्रत्येक गोष्टीत एकसारखेच आहेत एकत्र शिक्षण घेतलं एकत्र नोकरीची सुरुवात केली कामात मेहनत पण एकसारखीच केली परंतु त्या दोघांमधील एकालाच प्रमोशन मिळतं तेव्हा दुसऱ्या मित्राला समजतं की फक्त मेहनतीलाच महत्व नाही त्याच्याबरोबर बुद्धिमान असणं देखील खूपच गरजेचं आहे एका शहरात दोन मित्र राहत होते रवी आणि रोहित दोघे एकाच शाळेत शिकत होते आज आपण एकत्र दहावी पास केली आहे आता आपण कॉलेजात जाणार हो आपले मार्क्स सारखेच आहेत आपण दोघांनी प्रत्येक वर्गात एक समान मार्क्स घेतलेत आता कॉलेजमध्ये देखील सारखेच असतील हो असंच होईल मग दोघांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तिथेही दोघांमध्ये कोणी कमी तर कोणी जास्त नव्हतं असेच दिवस जात राहिले आणि दोघांचे शिक्षण पूर्ण झाले आता आपल्याला नोकरी करायला हवी हो रवी मी माहिती घेतलीये एका कंपनीमध्ये नवीन लोकांसाठी भरती चालू आहे चल तिथे अप्लाय करूया अरे वा तू तर खूपच चांगली बातमी आणली आहेस नंतर दोघांनी एकाच कंपनीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं दोघांची मुलाखत झाली आणि दोघांची निवडही झाली आता आपण दोघे नोकरी देखील एकाच ठिकाणी करणार चल घरी जाऊन आई वडिलांनाही आनंदाची बातमी सांगूयात मग दोघे आपापल्या घरी जाऊन आई वडिलांना नोकरीची बातमी सांगतात बाबा आता तुम्हाला चिंता करण्याचं मुळीच कारण नाही मला चांगली नोकरी मिळाली आहे बाबा खूप आनंदी होतात आणि बोलतात बाळा मनापासून आणि मेहनतीने काम कर मी आज खूप खुश आहे हो बाबा मी खूप जास्त मेहनत करेन दोघे खूप खुश होतात याच पद्धतीचे वातावरण रोहितच्या घरी देखील असतं त्याची आई देखील हे ऐकून आनंदित होते की त्यांच्या मुलाला नोकरी मिळाली आहे बाळा आजपासून तू खूप मन लावून मेहनतीने आणि जोमाने काम कर हो आई आता दोघे मित्र एकाच कंपनीत काम करू लागले बघता बघता एक वर्ष लोटलं एवढ्या लवकर एक वर्ष निघून गेलं कळलंच नाही ना हो रवी आपण आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की आपल्याला कळलंच नाही आता लवकरच प्रमोशनचा दिवस येणार आहे आणि आपल्या दोघांपैकी कोणातरी एकालाच प्रमोशन मिळणार थोडा वेळ कॅन्टीन मध्ये बोलणं झाल्यावर ते दोघे आपापली कामं करू लागतात थोड्याच दिवसात प्रमोशनचा दिवस येतो आणि दोघे जण वाट पाहू लागतात की प्रमोशनसाठी कोणाचं नाव घेतलं जाईल आज आपल्या दोघांपैकी कोणा एकालाच प्रमोशन मिळणार आहे मला वाटतं की माझं नाव घेणार कारण मी खूप मेहनत घेतली आहे पण तुला पुढच्या वर्षी प्रमोशन नक्की मिळेल होऊ शकतं प्रमोशन फक्त तुलाच मिळेल पण मी देखील मेहनत घेतली आहे दोघं चर्चा करतच होते तेव्हा मॅनेजर तिथे येतो आणि बोलतो या वर्षाचा प्रमोशनचा निकाल झाला आहे आणि प्रमोशन रोहितला मिळत आहे थँक्यू सर रोहित थँक्स रवी पण मित्रा वाईट वाटून घेऊ नकोस पुढच्या वर्षी तुलाच प्रमोशन मिळेल रवी तिथून निघून जातो पण त्याला खूप वाईट वाटत काही वेळ विचार केल्यानंतर तो मॅनेजर जवळ जातो सर मी आता इथे काम नाही करू शकणार मी ही नोकरी सोडतो आहे पण का तू एवढी चांगली नोकरी का सोडत आहेस सर मी पूर्ण वर्ष मन लावून मेहनत केली पण मला प्रमोशन नाही मिळालं म्हणूनच मी इथे काम करू इच्छित नाही तू खूप मेहनत केलीस हे खरं आहे पण रोहितने तुझ्यापेक्षा जास्त काम केलं आहे त्यामुळे प्रमोशन त्याला मिळालं आहे मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे ठीक आहे तुला नोकरी सोडण्याची गरज नाहीये मी तुला देखील प्रमोशन देईन पण त्याच्या आधी तुला माझे काम करावं लागेल हो बोला काय करावं लागेल तुला बाजारात जाऊन हे माहिती करावं लागेल की बाजारात किती केळी विक्रेते आहेत ठीक आहे रवी बाजारात जातो आणि माहिती घेऊन परत येतो सर तिथे एकच केळी विक्रेता आहे जो केळी विकतो आहे अच्छा जा माहिती घेऊन ये की केळी किती रुपयाला विकत आहे रवी पुन्हा बाजारात जाऊन माहिती घेऊन परत येतो सर तो केळी विक्रेता चाळीस रुपये डझन केळी विकतो आहे ठीक आहे मॅनेजर रोहितला बोलावून घेतो आणि बोलतो रोहित बाजारात जा आणि माहिती घेऊन ये की तिथे किती, किती केळी विक्रेते आहेत रोहित बाजारात जातो आणि थोड्याच वेळात परत येऊन सांगू लागतो सर बाजारात एकच केळी विक्रेता आहे आणि तो चाळीस रुपये डझन विकत आहे जर आपण त्याच्याकडून जास्त केळी घेतली तर तो तीस रुपयांनी देईल त्याच्याकडे पन्नास डझन केळी आहेत आपण सर्व केळी तीस रुपयांनी विकत घेऊन चाळीस रुपयांनी विकले तर आपण जास्त नफा कमवू शकतो रोहितचं बोलणं ऐकून रवीला स्वतःच्या चुकीची जाणीव होते तो समजून जातो की त्याने फक्त मेहनत केली आहे पण रोहितने बुद्धीही चालवली आहे मला माफ करा सर मला समजलं की प्रमोशनला पात्र रोहितच आहे ह्या घटनेनंतर रवीनी मेहनतीबरोबरच बुद्धीनेही काम करायला सुरुवात केली आणि पुढील वर्षी त्याने प्रमोशनही मिळवलं तर मुलांनो आपल्याला यातून हे समजतं की फक्त मेहनतीनेच यशस्वी होता येत नाही मेहनतीबरोबरच समजूतदारी आणि बुद्धी चालवणे देखील जरुरी आहे